मित्रांनो चीनची सरकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विवादांमध्ये पडत असते कोरोनाला थांबवण्यासाठी त्यांनी दिलेल्या ॲडवाईसमुळे पूर्ण जग नाराज आहे चीनने जगभरातील डॉक्टरांना एक अशी व्हॅक्सिनचा वापर करायला सांगितले आहे की जी जंगली प्राण्यांच्या अवयवांनी बनलेली आहे त्यांनी जगाला ॲडवाईस दिली आहे कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी तुम्ही बियर बाईलचा वापर करा आम्ही हे केलं होतं आणि आमच्यासाठी हे औषध खूप उपयोगी ठरलं आहे बियर बाईल म्हणजे अस्वलचं जे लिव्हर असते त्याच्या पित्तमध्ये जे बाईल तयार होते त्यापासून चीन मेडिसिन बनवायला सांगत आहे याशिवाय बकरीचे शिंग आणि तीन प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे चीन म्हणत आहे की ही पारंपरिक औषधी आमच्याकडे काम करत आहे चीनच्या या नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जीवजंतूसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे त्यांना चीनच्या या ॲडवाईसला ऐकून खूप वाईट वाटले चीनमध्ये खूप सारी औषधे बनवली जातात जी प्राण्यांपासून तयार होतात पारंपरिक चिकित्सामध्ये उपयोग केला जाणारं गाढवाचं कातडं मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे आज त्यांची पिढी विलुप्त होण्याची शक्यता आहे गाढवाच्या कातड्यांपासून जिलेटीन तयार केले जाते आणि याचा चीनमध्ये उपचारासाठी वापर केला जातो चीनमध्ये याला इजियाओच्या नावाने ओळखले जाते याचा वापर सर्दीपासून अनिद्राच्या रोगांवर उपचारासाठी केला जातो कोरोना व्हायरसचे केसेस जगामध्ये लगातार वाढत आहेत जग स्ट्रगल करत आहे हळूहळू ग्लोबल डेटचा टोटल नंबर पन्नास हजाराच्या जवळ जात आहे म्हणून चायनीज गव्हर्मेंटने जगाला ही ॲडवाईस दिली आहे ते म्हणतात या मेडिसिनमुळे आमच्याकडे लोक नीट होत आहेत कोविड नाईन्टीनला नष्ट करण्यासाठी हे हेल्पफुल असू शकते यामध्ये चीनने एक पर्टिक्युलर मेडिसिन रिकमेंड केली आहे त्याचं नाव आहे टॅन रे क्विंग ही चीनची ट्रॅडिशनल मेडिसिन आहे यामध्ये ते बिअर बाईलचा वापर करतात चायनीज डॉक्टर म्हणतात की अस्वलच्या पित्तमध्ये त्यांना एक इम्पॉर्टंट गोष्ट भेटली त्याचं नाव आहे युरोसोडिओल त्यांचं म्हणणं आहे की युरोसोडिओल खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कोरोनाची लस बनवण्यासाठी पण मित्रांनो कोरोनाची लस बनवण्यासाठी प्राण्यांचा अशा पद्धतीनं वापर करणं योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक व्हॉट्सअपवर शेअर करून टाका आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा